अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नीलम चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पत्नीने गळफास देऊन पतीची हत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे घडली आहे। दिलीप विश्वनाथ सोनवणे असे त्याचे नाव असून मयत इसम पत्नीच्या चारित्रावर संशय घेत तिला मारझोड करत होता। या कारणावरून त्या पती पत्नीत काल रात्री कडाक्याचे भांडण झाले। त्यातच सदर गुन्ह्यातील आरोपी संगीता दिलीप सोनवणे हिने दोरीच्या सहाय्याने पतीस जीवे ठार मारले आहे। या घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून आरोपी संगीता दिलीप सोनवणे हीच ताब्यात घेतली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व त्यांचे सहकारी करीत आहेत। नमस्कार, आता आपण जामनेर पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत। गोंडखेलमधील घडलेला जो प्रकार आहे तर त्या संदर्भामध्ये आज आपल्यासोबत PI प्रताप इंगळे हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून त्या घडलेल्या घटनेबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। जामनेर पोलीस स्टेशनला आज रोजी भादवी कलम 302 दाखल करण्यात आलेला आहे। सदरची घटना ही पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडखेड या गावातील असून त्यामध्ये जी आरोपी आहेत ती मयताची पत्नी आहे आणि मयताचं नाव दिलीप विश्वनाथ सोनवणे ही असून ते त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होते। या कारणावरून त्यांच्यामध्ये काल रात्री वादविवाद झाला, भांडणे झाले आणि त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी मयताची पत्नी सौ संगीता दिलीप सोनवणे हिने दोरीच्या सहाय्याने त्याला गळफास देऊन त्याचा खून केलेला आहे। याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। आरोपी ताब्यात आहे आणि मयताची PM करणे चालू आहे, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे व संबंधित गुन्हेगारावरती भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व याचा तपास लवकरात लवकर करण्यात येईल असे देखील आपल्याला PI प्रताप इंगळे यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।